संख्या त्याच्यासाठी वापरल्या जातात. असं हे सतार वाद्य आहे आणि ते अतिशय पद्धतशीर शिकलं तर आपल्याला एक 2-3 वर्षामध्ये आपण चांगली सतार थोडी थोडी वाजवायला सुरुवात करू शकतो. महाराष्ट्रातल्या 11 जिल्ह्यांचा प्रवास मी केला आणि या 11 जिल्ह्यांच्या प्रवासातनं 80,000 शाळेच्या मुलांसमोर आणि 25,000 जास्त ग्रामीण लोकांसमोर मी हे वाद्य पोचवलं. हा विषय सोपा करून सांगितला, सोप्या भाषेत सांगितला. काय झालं की रविशंकरांनी सतारीच्या माध्यमातून भारतीय रागसंगीत हा विषय संपूर्ण जगामध्ये पोचवला, पण आपल्याच महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये मात्र हे वाद्यही पोचलं नाही, हा विषयही पोचला नाही आणि ही कलाही पोचली नाही. आणि मग मी असं ठरवलं की आपण एक प्रकल्प निर्माण करू, ज्या प्रकल्पाला मी शीर्षक दिलं की टेकिंग रागा म्युझिक टू रुरल इंडिया. मराठीमध्ये मी त्याचं असं शीर्षक ठरवलं की सतारीच्या माध्यमातून खेडोपाडी रागसंगीताचा प्रचार. म्हणजे एका फार मोठ्या वर्गाला शारीरिक, बौद्धिक, मानसिक आणि आत्मिक याच्या उच्चतम पातळीवर नेण्याचं काम विदुर महाजन करतायत. म्हणजे एखाद्याला समाजातून वर खेचायचं असेल तर त्याला सवलती किंवा आरक्षण न देता त्याला संधी उपलब्ध करून दिली पाहिजे, हा वेगळा विचार याच्यातनं मला समोर दिसतो. जर एक विशिष्ट दर्जा आल्यानंतर याचं आनंद खरा आपण घेऊ शकतो तर कॅन एव्हर क्लासिकल म्युझिक बी मास बेस्ड? मुळात क्लासिकल म्युझिक हा शब्दच थोडा मिसलीडिंग आहे. ज्या संगीताबद्दल मी बोलतोय त्या संगीताला भारतीय राग संगीत असं म्हटलं पाहिजे, भारतीय शास्त्रीय संगीत असं क्लासिकल म्युझिकचं आपण भाषांतर केलेलं आहे. आणि त्यामुळेच त्या क्लासिकल शब्दामुळे ते समाजातल्या क्लासशी आहे अशा तऱ्हेचं एक काहीतरी गैरसमज समाजामध्ये आहे. पहिली गोष्ट, आपण जर विचार केला की ते का एका विशिष्ट वर्गात राहिलं तर संगीताचा इतिहासामध्ये त्याचं उत्तर सापडतं की संगीताला पूर्वी आधी संगीत देवळात गायलं वाजवलं जायचं आणि त्याचा एक रजवाड्यात होता, मोक्षप्राप्ती या पलीकडे दुसरा उद्देश नव्हता. नंतर मग राजाश्रय कलाकारांना मिळाला आणि राजदरबारी कलाकार त्यांची सेवा करायला लागले आणि मग राजाची स्तुती आणि राजाच आपली देखभाल करत असल्यामुळे त्याच्याविषयीची गाणी वगैरे आणि मग त्याला जे ऐकावं असं वाटेल ते कलाकारांनी ऐकवायचं अशा तऱ्हेचं. पण हे सगळा जमाना गेला आणि आता संगीताला समाजाश्रय मिळाला आहे. आणि समाज काही फक्त अभिजनांचा नाही आहे, समाज हा सगळ्याच घटकांनी बनलेला आहे. तेव्हा ते संगीत फक्त एका वर्गासाठी असावं हाच मुळात काहीतरी मला मोठी समस्या वाटते ही. आणि मला असं वाटतं की आणि जे संगीत झाडांवर परिणाम करतं, पानाफुलांवर परिणाम करतं, ते कुठल्याही घटकावर समाजातल्या पूर्ण परिणाम करणारच आहे. अभिजातशास्त्रीय संगीतामधला तरलपणा, त्यातला सटलनेस हा पोचवता येणार आहे. त्यांच्या जाणीवा ज्या आहेत, नेणीवा ज्या आहेत, त्या इतक्या बत्थळ बनवल्यात आम्ही वर्षानुवर्षाच्या संस्कारातून की गाव म्हटल्यानंतर त्या गावात लावणीच आवडली पाहिजे, त्याला शास्त्रीय संगीत आवडणारच नाही अशा प्रकारचा एक गडद संस्कार आपण केला आहे आणि त्याला जातीपातीची झालर आम्ही लावलेली आहे. मला असं वाटतं की शब्द जिथे संपतात तिथे संगीत सुरू होतं. दुसरं, स्वरशक्तीवर माझा स्वतःचा विश्वास आहे. कसं आहे, पाऊस पडतो तो विचार करत नाही की मी कुठे पडतोय, मला जे जिथे जिथे मी सगळीकडे जात राहणार, मी सगळीकडे सांगत राहणार, कुठेतरी काहीतरी रुजेल, उगवेल आणि त्यातनं काहीतरी निर्माण होईल अशी आशा करायला मला काहीच हरकत नाही. तसं मी कुठेतरी हे माझ्या कामाचं स्वरूप मला वाटतं की मला काहीतरी एक चांगलं सापडलंय, दिसलंय आणि ते दाखवणं हे माझं कर्तव्य आहे. आता तुमचा असा दावा आहे का की जे नगरसेवक अलीकडे दहीहंडी किंवा नवरात्रोत्सव भरवतात ते आता यापुढे शास्त्रीय संगीताचे जलसे भरवतील? आशा करायला काय हरकत आहे, दावा कशाला करू की आज मुलांमध्ये 4 प्रकारचे भावना फार दाटून येत आहेत. सगळंच आपण मुलांना देत असतो त्यामुळे नकार न पचवायची क्षमता, एकटेपण, नैराश्य, विद्वेषाची भावना, मला मिळालं नाही तर ते दुसऱ्यालाही मिळू नये, या मनोविकारांवर या मुलांच्या करता सतारीच्या कुठल्या रागांचे प्रयोग करावेसे वाटतात? वेली नावाच्या गावात मी गेलो होतो नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि आश्रमशाळा होती आणि त्या आश्रमशाळेत डॉक्टर कांतीलाल टाटिया नावाचे तिथले एक समाजसुधारक आहेत, त्यांनी ती चालते ती शाळा चालवतात. त्या गावात मी गेलो होतो आणि वाजवताना लाईट गेले आणि जवळ समोर 600 मुलं बसलेली, पण लाईट गेले तरी सगळी मुलं ती अतिशय शांत चित्ताने बसून होती आणि त्यांनी माझं संगीत शेवटपर्यंत ऐकलं. मी त्यांना नंतर आवाहन केलं
की तुमच्यापैकी कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील, काही बोलायचं असेल तर बोला. आणि त्या मुलांनी मला अनेक प्रश्न विचारले आणि डॉक्टर टाटिया मला म्हणाले, सर तुम्ही काय केलं, तुमच्या संगीताने काय जादू केली मला सांगता येणार नाही, पण ही माझी मुलं शाळेतली कधी बोलत नाहीत, आदिवासी मुलं बोलतच नाहीत, ते आज बोलली मुलं, हे सांगताना सुद्धा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ऐकताना सुद्धा मला अतिशय दैवगुण आलं. भारतातून परदेशात गेलं काय असेल आणि तिथल्या लोकांच्या आत्म्याला काय छू गया होगा, तो वो है शास्त्रीय संगीत. भूखा पेट से गाता है, झूठा गले से गाता है, सच्चा दिल से गाता है. जे जे मला मिळाले ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे, सकल जन हेच ते महाजन. परफॉर्मर असतात सर आपल्याकडे, पण गुरु नसतात. What is the difference between a good performer and a good guru?